इंग्लंड समोर विराट आव्हान. आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होते. 2014 नंतर प्रथमच भारतीय संघ इंग्लंड मध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. 2014 कसोटी मालिकेत भारताला 3-1 अशा मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. 2014 मालिकेत भारताच्या पराभवाचं मोठं कारण म्हणजे भारतीय बलाढ्य फलंदाजांना आलेलं अपयश. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत मधल्या फळीतील सर्व जबाबदारी विराट कोहली याच्यावर होती. पण विराट या मालिकेत सपशेल अपयशी ठरल्यानं भारताला या मालिकेत प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्या मालिकेत विराट आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब कामगिरी करत होता. त्याचबरोबर इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याच्या फलंदाजीतील उडीवा बाहेर आणल्या. उजव्या यष्टी बाहेर जाणाऱ्या चेंडूंना खेळताना तो सतत बाद होत होता. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड त्याला मैदानावर टिकू देत नव्हते. पण सध्याचा विराट हा खूप बदललेला आहे. या वर्षीचा क्रिकेटर ऑफ द इयर विराट टेस्टमध्ये खोऱ्यानं धावा जमवतोय. 66 कसोटीमध्ये त्यानं 53 पेक्षा जास्त सरासरीनं धावा केल्या आहेत. मागील दौऱ्यात विराट आला होता तेव्हा त्याच्यासाठी इंग्लंडमधील वातावरण नौकं होतं आणि तो देखील खूप प्रगल्भ झाला नव्हता. परंतु मागील काही वर्षातील त्याची कामगिरी पाहता आपण आज सहज लक्षात येईल की तो यावेळी मागील पराभवाचं उट्ट काढण्यास सज्ज आहे. विराट सध्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. विराटची मागील कसोटी मालिकेतील कामगिरी पाहता तो या मालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान होऊ शकतो. कसोटी फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या नंबरवर आहे. त्यानंतर चेतेश्वर पुजारा 6व्या तर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे 18व्या आणि 19व्या स्थानावर विराजमान आहेत.